व्हिडिओचा टायटल बघून आत आलाय म्हणजे तुम्ही देखील धुतल्या तांदळासारखं नसणार हे समजून आता डायरेक्ट विषयाला हात घालतो कसं पद्धतशीर तर एक तिशीतला मित्र आहे त्याच्या म्हणण्यानुसार तो सहावीत असताना त्याच्या बारावीतल्या मित्रानं त्याला पहिल्यांदा पॉन व्हिडिओ दाखवला सुरुवातीला त्याला घाण वाटली पण पुन्हा त्याला पॉनची चटक लागली इतकी की आता दिवसातून एकदा तरी ट्रिपल एक सर्च केल्याशिवाय त्याला झोपच येत नाही पॉन नाही पाहिलं तर डोकं होतं म्हणे म्हणजे थोडक्यात काय तर रिलॅक्स होण्यासाठी तो पॉंड बघतो पण गोष्ट इथंच संपत नाही आहे कारण त्याचं रिलॅक्स होणं आता हळूहळू त्याचं व्यसन म्हणलं आहे त्या व्यसनामुळं त्याच्या विचारात नजरेत कायम सेक्सच भरलेला दिसतो ज्या मित्रांना ही गोष्ट माहिती आहे त्याला हे बेणं कामात नाही गेले असं म्हणतात पण खरंच तसं आहे का तर नाही कारण आजकाल त्याच्यासारखी करोड मुलं आज त्या पॉंडच्या हारी गेलेले आहेत सतत डोक्यात तेच विचार येत असल्यामुळे त्यांचा अभ्यास आणि करिअरवर फोकस राहत नाहीये सध्याच्या घडीला ही सर्वात मोठी समस्या होऊन बसली आहे आजच्या या व्हिडिओत आपण त्या समस्येचं मूळ आणि उपाय काय आहेत याची माहिती घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी माहिती तुमच्या बी कामाची तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी तर भावांनो समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे पॉन व्हिडिओज किंवा तुमच्या आमच्या भाषेत बी पी हे इंटरनेटचं आपत्य आहे जेव्हापासून इंटरनेटची क्रांती झाली ना तेव्हापासून हा माल इंटरनेटवर भरम साठ स्वरूपात उपलब्ध आहे सध्या त्याला व्यवसाय म्हणून बघितला जात असल्यामुळे पॉन दाखवणाऱ्या वेबसाईट ॲप सिरीज सिनेमे बंद व्हायचे काही चान्सेस नाही जिथून पैसा जनरेट केला जातो ती इंडस्ट्री कधीच बंद होत नाही बरं का आता तर काय दिवसाला दीड जी बी संपवायचा असल्यामुळं कुठं ना कुठं तरी तो डेटा खर्च करावाच लागतो मग कुणी न्यूज बघतं कुणी सिनेमे कुणी रील्स तर कुणी पॉन म्हणजे गोष्टी सहज उपलब्ध व्हायला लागल्यात आणि आजूबाजूचं वातावरण हे अजून बोल व्हायला लागले म्हणजे आता आधीसारखं राहिलं नाही बरं का म्हणजे साधन न्यूडचित्राचं सा पुस्तक पाहायचं म्हणलं तरी गावापासून चार कोस लांब कुठेतरी जायचं जागा शोधायला मग कुठल्या तरी दगडाखाली पुस्तक ठेव हो किंवा छपराच्या ताठीला खुपसूट ठेव असे हो, प्रकार करावे लागायचे पण आता मोबाईलमुळे गोष्टी पर्सनल लेवलला ले आल्यात एका क्लिकवर पॉन्टची साईट्स लोड होतात भले आता भारतात पॉनच्या साईट बॅन आहेत पण तरी व्ही पी एन लावून पुरं त्यांच्या फायद्याचा कार्यक्रम व्यवस्थित मार्गी लावतोय काही पॉन्ड साईट्स तर फ्री असल्यामुळे सर्रास शाळेत जाणाऱ्या पाचवीसावीच्या मुलांपासून त्या अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच त्यांच्या फोनमध्ये पॉन्ड बघत आहेत त्यामुळे एक ठराविक वयोगटच अधिक पॉन बघतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही सेक्सकडं पॉनच्या नजरेनं पाहण्याची सवय कोणत्याही वयात लागू शकते बरं का पण जर लहान मुलांना ही सवय लागली तर त्याचा परिणाम त्यांच्या वाडीवर होऊ शकतो विशेष म्हणजे फक्त पुरुषच नाही तर हल्ली स्त्रिया देखील मोठ्या प्रमाणात पॉन पाहू लागलेत गोष्ट मजे मजेत सुरू होते आणि पुढे त्याची सवय लागते पण त्यामुळे झालंय काय तर लोक सतत त्याच आभासी जगात वावरायला लागले त्यांचा मेंदू केवळ त्याच गोष्टीचा विचार करतो कारण एका वाक्यात सांगायचं झालं तर अशी पोरं किंवा पोरी माणसातून उठायला लागलेली आहेत कारण ती पॉनची विक्टीम झाली त्यांचा सामाजिक कौटुंबिक व्यावसायिक वावर मंद होत चाललाय त्यांची नाती तुटलेली आहेत आणि त्यामुळे ती कसल्या तरी निराशेत आहेत एवढंच काय सतत तसलाच कंटेंट कन्झ्युम केल्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफलाही ले पद्धतशीर घोडे लागले त्यांचा ना करिअरवर फोकस आहे ना फॅमिलीवर ती त्यांच्या त्यांच्या एकट्याच्या कल्पना विश्वात रमले म्हणजेच ती पॉनच्या आधीन झालेत आणि त्यांना पॉनचं बेकार व्यसन लागले आता ते व्यसन आपल्याला किंवा आपल्या जवळच्या कुणाला लागले हे कसं ओळखायचं तर ऐका मानव तज्ञांच्या तज्ज्ञांच्या मते तशा व्यक्तींच्या वागण्या बोलण्यात बदल झालेले दिसतात काही काळ नोटीस केल्यानंतर तुम्हालाही ते पटकन लक्षात येऊ शकतं बरं का जसं की सतत एकट्याने फोन कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरणं मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा सतत पासवर्ड बदलत राहणं आधीपेक्षा त्यांचा इंटरनेटचा वापर वाढणं लोकांशी बोलणं टाळणं एकटेपणा आवडू लागणं इंटरनेट हिस्ट्री डिलीट करणं किंवा इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च करणं कोणत्याही फालतू गोष्टीत वेळ वाया घालवणं बोललं तर लगेच चिडचिड होणं राग येणं या सगळ्या लक्षणांवरून तुम्ही अंदाज बांधू शकता प्रत्येक वेळी असंच असेल असं काही नाही आहे बरं का पण बेसिक ही अशी लक्षणं असतातच आता आपण सतत पॉन पाहिल्यामुळं त्याचा आरोग्यावर सेक्स लाईफवर किंवा अगदी त्यांच्या करिअरवर काय परिणाम होतो ते पाहून घेऊया आणि त्यानंतर ही सवय आपण कशी सोडू शकतो याचीही माहिती घेऊया तर सांगायचा सा मुद्दा म्हणजे पॉनमधील गोष्टी वास्तविक नसतात पॉनच्या माध्यमातून जे काही दाखवलं जातं ते आर्टिफिशियल आणि अतिरंजित असतं तज्ज्ञांच्या मते पॉनमध्ये काम करणारे पॉन्स स्टार त्यांच्या खाजगी आयुष्यातही तशा प्रकारचा सेक्स कधीही करत नाही सिनेमात नाहीत का दाखवतात एक हिरो आठ ते दहा गुंडांना मारतो पण खऱ्या आयुष्यात तसं घडतं का अगदी तसंच पॉन फिल्मच्या बाबतीत पण असतं केवळ करमुनिकीसाठी ती कलाकृती तयार केली असते त्यामुळे स्वतःकडून किंवा जोडीदाराकडून पॉन व्हिडिओतल्या हिरो हिरोईनसारखी अपेक्षा करणं साफ चुकीचं आहे एकाच वेळी तीन चार कॅमेरे लावून ते शूटिंग केलं जातं म्हणजे प्रत्यक्षात अर्धा मिनिटात कार्यक्रम उरकला असला तरी वेगवेगळ्या अँगलने तो बराच कळ सुरू असल्याचं दाखवलं जातं पण त्यामुळं आपण आपली मानसिकता बिघडून घेतो अतिप्रमाणात तशा प्रकारचं पॉन पाहिल्यामुळं लोक खऱ्या आयुष्यातही त्यांच्या पार्टनरकडून तशाच अपेक्षा ठेवतात आणि त्याला हवं असलेलं सुख मिळालं नाही की त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो दुसरा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे लोकांची सेक्स लाईफ खराब होण्याची शक्यता असते तिसरा साईड इफेक्ट असा की तरुण मुलं मुली पॉन पाहिल्यानंतर आपली फिगर बॉडी याबद्दल कॉन्शियस होतात आणि त्यांना न्यूनगंड वाटू लागतो आपलं शरीर किंवा इंद्रिय पॉनमध्ये दाखवल्याप्रमाणे असायला हवं असा त्यांचा समज होतो आणि ते स्वतःची मानसिकता खराब करून घेतात त्याचबरोबर नपुसंकता वीर्य पातळ होणं निद्रानाश कामात लक्ष न लागणं वाईट विचार येणं घालमेल किंवा अस्वस्थता वाढणं शरीर आळशी बनणं असेही काही वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात मग आता प्रश्न उरतो यातून बाहेर पडायचं कसं म्हणजे आपल्या सवयींवर नियंत्रण कसं ठेवायचं तर मित्रांनो पत्रकार आणि सोशल मीडिया तज्ज्ञ मुक्ता चैतन यांच्यामध्ये पॉन पाहणं हे गेमिंग आणि दारूच्या व्यसनासारखं आपल्या मेंदूवर परिणाम करतं डोपामाईन या मेंदूतील रसायनाला हॅप्पी हॉर्मन असं म्हणतात ज्यामुळं माणसाला समाधान आनंद मिळतो पॉन ॲडिक्शनमध्येही ते रसायन मेंदूत पाझरल्याने माणसाला आनंद होतो आणि तो आनंद वारंवार मिळवण्यासाठी माणूस सतत पॉन बघतो पण मुळातच ते सेक्स किंवा पॉनचे विचार डोक्यात येण्याला आपला डिजिटल वावर जास्त कारणीभूत आहे वेळेत लग्न न होणे कमी वयात घरातल्या नको त्या गोष्टी नजरेस पडणे सिनेमा किंवा सिरीज मधल्या हिरोईनच्या आदा टाईट कपडे पाहून लैंगिक जाणेवा उत्तेजित होणे अशा घटना आपल्यासोबत घडत असतात किंवा सतत वाचण्यात ऐकण्यात पाहण्यात चर्चेत तसा पोर्नोग्राफिक कंटेंट येणं यामुळे माणसाच्या डोक्यात पॉन पाहण्याचे विचार येतात म्हणजे काय तर आपण कमीत कमी इंटरनेटचा वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांच्यात वेळ घालवला पाहिजे समाजात राहिलं पाहिजे आपल्या डिजिटल फुटप्रिंटच्या सर्च हिस्ट्रीच्या किंवा कुकीजच्या आधारे आपल्याला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब किंवा तत्सम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसा बोल्ड कंटेंट मुद्दाम शो केला जातो कारण तुम्ही त्या कंटेंटमध्ये तुमचा इंटरेस्ट दाखवलेला असतो त्याच्या आधारेच तुम्हाला ॲडही शो होतात त्यामुळे तुम्ही एकतर इंटरनेट कमी वापरला पाहिजे वापरलंच तर तसा कंटेंट जाणीवपूर्वक टाळला पाहिजे गुगल हिस्ट्री बंद करून ठेवली पाहिजे कारण सेव्ह झालेल्या हिस्ट्रीवरूनच तुम्हाला काय दाखवायचं आहे हे ठरत असतं यूट्यूबवरही तसा कंटेंट रिस्ट्रिक्ट करून तुम्ही व्हिडिओ पाहण्यावर नियंत्रण ठेवू शकता आणखी महत्त्वाचे उपाय म्हणजे जाणीवपूर्वक सेक्शुअल लाईफचं वास्तव समजून घेतलं पाहिजे त्याचं नॉलेज मिळवता आलं पाहिजे जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं हा सर्वात बेस्ट उपाय आहे पॉनचे विचार काढून टाकण्यासाठी ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आता तुम्हाला पॉन पाहण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मित्रमैत्रीण किंवा अगदीच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडशी गप्पा मारू शकता त्यांच्यासोबत हो फिरायला बाहेर पडू शकतं स्वतःला कायम कामात व्यस्त ठेवणे हा देखील एक चांगला उपाय आहे बरं का खाली दिमाग सैतान का घर होत आहे हे म्हणता ते काय चुकीचं नाही बरं का तुमच्या आवडीचा छंद जोपासा हो जॉब करा क्लास लावा व्यायाम करा जिम लावा पण व्यस्त राहा कायम सकारात्मक गाणी आहे का विचार करायला लावणारे सिनेमे वेबसिरीज पहा लॅपटॉपवरून मोबाईलवरून फोनच्या वेबसाईट ब्लॉक करा सेक्शुअल गोष्टी वाचणं टाळा योगा मेडिटेशनद्वारे स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका स्वतःच्या सवयी बदला लवकर झोपा लवकर उठा कायम नवीन गोष्टींची माहिती मिळवा नव्या जागा नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करा अगदीच नाही जमलं ना तर सुरुवातीच्या काळात हवं तर डॉक्टरांची मदत घ्या शेवटी यश तुमचंच आहे आणि ही समस्या नाही तर चॅलेंज म्हणून स्वीकारा लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसतील सो बेस्ट ऑफ लक आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद